दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणावर सावट पडलेल्या अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी एम्सनं महत्वाचा अहवाल सीबीआयला सादर केला. या अहवालामध्ये आत्महत्या झाली आहे, हत्या नाही असा खुलासा केला. या खळबळजनक खुलास्यामुळे भाजपची मोठी अडचण निर्माण झाली आहे असा काँग्रेसनं दावा केलाय. त्यामध्ये सुशांतची हत्या झाल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. तसंच त्याच्या शरीरामध्ये विजरा रिपोर्टमध्ये विषाचा कोणताही अंश सापडला नाही असंही एम्सच्या तीन पथकाच्या डॉक्टरनी स्पष्ट केलेलं आहे. अर्थात आता या दोन्ही मुद्द्यावरती भाजप बॅकफूटवर पडली असं काँग्रेसचं म्हणणं आहे. एम्सच्या अहवालात असं म्हटलंय की शरीरावर गळफास घेतल्याशिवाय इतर कोणत्याही जखमा नव्हत्या. मृताच्या शरीरावर किंवा कपड्यांवर संघर्ष किंवा झटापट झाल्याच्या कोणत्याही खुणा नाही. एम्स फॉरेन्सिक मेडिकल बोर्डाचे चेअरमन डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी माहिती दिली. 29 सप्टेंबरला एम्सनं सीबीआयला अहवाल सादर केलाय. त्या अहवालामध्ये या दोन बाबी अत्यंत महत्वाच्या दिल्या, ज्या मुद्द्यावरून कायम मुंबई पोलीस आणि महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न हा भाजपनं यापूर्वी केला होता.